आप्पांच्या पाठीशी हे अडीच गट जे आहे हे पूर्णपणे पाठीशी आहे त्यांच्या. सर्व समाज त्यांच्या पाठीशी आलेले आहेत. प्रभाकर आप्पांच्या उत्साह जोरात असल्यामुळे काही कार्यकर्त्यांचे स्वतःहून वैयक्तिक फोन येत आहे. स्वतःहून फोन करून उत्साहामध्ये कार्यक्रम चालू आहे. भिला भाऊंचे या बहुजन समाजावर भरपूर उपकार आहेत आणि 100% प्रभाकर गोटवणे सोनूने हे आई भवानीच्या कृपेने 100% निवडून येतील. तळवीत समाजातर्फे मी त्यांना आश्वासन देतो की आम्ही 100% मतदान प्रभाकर आप्पा सोनवणे यांना 100% आम्ही तळवीत समाजाकडून सहकार्य करून मतदान. यातना आपण सर्व जनतेने सोसलेले आहे. याच्यातून आपल्याला मोकळं होण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आपल्या हाती आलेली आहे. आज किनगाव डांबोणी गटातून किनगाव इथे भवानी मातावर आपण आज नारळ फोडला. आम्ही आप्पांचा प्रतिसाद पाहिला. आप्पांच्या पाठीशी हे अडीच गट जे आहे हे पूर्णपणे पाठीशी आहे त्यांच्या. सर्व समाज त्यांच्या पाठीशी आलेले आहे. काय त्याच्यामुळे आप्पा विजयी होतीन. फक्त आपल्याला मतदार आले आम्हाला मतदाराला मतदान पेटीपर्यंत न्यायचं आहे आणि ते आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही आणि आप्पा विजयी झाल्याशिवाय. आज भवानी मातेच्या इथं प्रचार रॅलीचा शुभारंभ आमचे प्रभाकर आप्पा यांचा प्रचार नारळ आज वाहण्यात आलेला आहे. आज इथून आमची किनगाव वगैरे हा जो गट आहे जिल्हा परिषद गट आज या प्रत्येक गटामध्ये आम्ही दादांच्या सान्निध्यात अध्यक्षखाली आज आम्ही यांच्या याच्यानं प्रत्येक गावामध्ये भेटी घेतली. प्रभाकर आप्पांच्या उत्साह जोरात असल्यामुळे काही कार्यकर्त्यांचे स्वतःहून वैयक्तिक फोन येत आहे की 2 दिवस झाले का येता नाही आहे. तर आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचायसाठी आज प्रत्येक मतदारसंघात याच्यात पोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. लोकांच्या चांगल्या याच्यातल्या सर्व लोकांचे चांगल्या प्रकारे उत्साह दे सर्व कार्यकर्ते झाले मतदार झाले स्वतःहून फोन करून उत्साहामध्ये कार्यक्रम चालू आहे. आणि आज रोजी आप्पासाहेब अजून उद्या परवा 1-2 दिवसात आपल्या प्रचार रॅलीत सहभागी होतील. महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रभाकर गोटू सोनवणे आप्पासाहेब हे एक सोज्वळ व्यक्तिमत्व साधं सरळ व्यक्तिमत्व आणि यांच्यामागे आज जिल्ह्यामध्ये भिला गोटू सोनवणे भिला भाऊ त्यांना म्हणत होते स्वर्गवासी यांची खूप पुण्यही आहे. आणि बहुजन समाज भिलाभाऊंच्या पाठीमागे होता. भिलाभाऊंचे या बहुजन समाजावर भरपूर उपकार आहेत. आणि त्याच्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय नाना पटोलेजी हे सर्व तिघ पक्ष जे आहेत आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते पक्ष आहेत. आणि 100% प्रभाकर गोटवणे सोनवणे हे आई भवानीच्या कृपेने 100% निवडून येतील मी असे आश्वासन देतो. भिलाभाऊंचं इतकं चांगलं वागणं होतं कारण मी त्यांच्याबरोबर स्वतः राहिलेलो आहे आणि तळवीत समाजातर्फे मी त्यांना आश्वासन देतो की आम्ही 100% मतदान प्रभाकर आप्पा सोनवणे यांना 100% आम्ही तळवीत समाजाकडून सहकार्य करून मतदान करू आणि सगळे माझे मित्रमंडळीसुद्धा त्यांना सहकार्य करतील असे मी सगळ्यांना विनंती करतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. चोपडा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या पूर्व भागातील प्रचाराच्या सुरुवातीच्या बाबतीमध्ये आज इथे नारळ फोडण्याचा कार्यक्रम आदरणीय रमेशदादा यांच्यामार्फत झालेला आहे. आपण गेल्या 10 वर्षामध्ये चोपडा मतदारसंघाच्या बाबतीत बघितलेला आहे. ज्या यातना आपण सर्व जनतेने सोसलेले आहे याच्यातून आपल्याला मोकळं होण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आपल्या हाती आलेली आहे. आणि एक सोज्वळ नेतृत्व माननीय उद्धवसाहेब यांनी आपल्या भागामध्ये दिलेलं आहे आणि आपण सर्व याला प्रतिसाद देणार आहे. आपल्या या सर्व यावल तालुक्यातील जे अडीच गट आहे जे आदरणीय दादांनी सांगितले हे आपल्या प्रभाकर आप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्या या विजयामध्ये आपल्या या गटाचा मोठा सहभाग राहणार आहे असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि प्रभाकर आप्पांचा विजय हा नक्की झालेला आहे हेही सर्वांसमोर मी जाहीर करतो.